नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं कशा पद्धतीचं ग्राउंड तयार केलं आहे, ऑप्शनचं सेटअप काय आहे, टेक्निकल सेटअप काय आहे, ह्या सर्व गोष्टी काय करत असतो त्या ठिकाणी मित्रांनो डिस्कस करत असतो. मित्रांनो, आजच्या मार्केटचं जर वैशिष्ट्य बघितलं तर आज मार्केटमध्ये एक कॉन्ट्रा मुवमेंट जो आहे तो ऑलमोस्ट सुरू होता. एका बाजूला निफ्टी जो आहे तो कंटिन्यू सेलिंग प्रेशर मध्ये असलेला दिसत होता, पण मार्केट कोणत्याही परिस्थितीमध्ये डाऊन साईडला जात नव्हता. आणि बँक निफ्टी जो आहे तो कंटिन्यू बेसिसवर दिवसभर 40,000 क्रॉस करण्याचे प्रयत्न करत होता, पण बँक निफ्टीला देखील 40,000 वरती आज जाता आलेलं नाही. म्हणजे थोडक्यात आजचा ट्रेडिंग डे जर बघितला तर तो ऑप्शन सेलरसाठी जास्त बेनिफिटेड होता. आणि त्या ठिकाणी एक रेंज बॉन्ड मार्केट जे आहे ते आज दिवसभर आपल्याला स्क्रीनवरती काय झाले त्या ठिकाणी दिसून आलं. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी आणि निफ्टी जो आहे तो तुम्हाला कुठल्या लेवल्सवरून काय करायचं आहे त्या ठिकाणी बाय करायचं आहे. मित्रांनो, आपण बँक निफ्टी जो आहे तो 40,064 बाय करणार होतो. आणि बँक निफ्टी मित्रांनो दोन वेळा आपली लेवल जे आहे ते हायर साईडला या ठिकाणी ब्रेक करायचा प्रयत्न केला, पण मार्केट वरच्या साईडला सस्टेन झालेलं नाही. मार्केटमध्ये तिथं सेलिंग प्रेशर आलेला आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आणि बँक निफ्टी दुसऱ्या बाजूला तर सेलचा कॉल जो आहे तो आपण 39,432 होता. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की बाबा प्रत्येक फॉल जो आहे त्या लेवलच्या वरचा काय करा कंट्रोल्ड फॉल तुम्ही बाईंगसाठी कन्वर्ट करा. पण या ठिकाणी जास्त फॉल पण काय झालाय मार्केटमध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे थोडक्यात एक साईडवेज थोडं ओलाटाईल मार्केट जे आहे ते काही टाईमसाठी काय केलं होतं मार्केटमध्ये तयार झालं होतं, या पद्धतीनं बँक निफ्टीनं बिहेव्हिअर केलेलं आहे. मित्रांनो, पण सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीचं बिहेव्हिअर खूप महत्वाचं आहे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. कारण का मित्रांनो, निफ्टीला आपण बाय करणार होतो 18,014. आणि तुम्हाला मित्रांनो नवल वाटेल, आजचा निफ्टीचा जो हाय आहे ना तो 18,012 निफ्टीनं हाय तयार केलाय. म्हणजे एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आपण जिथून निफ्टीवरती बुलिश होतो तिथून निफ्टीनं यू टर्न घेतलाय, रिव्हर्सल झालाय. आणि मित्रांनो तुम्हाला दुसरं पण नवल वाटेल, आपण बँक निफ्टीला सेल करणार होतो 17,843 आणि आजच्या ट्रेडिंग सेशनचा निफ्टीनं जो लो तयार केलाय मित्रांनो, हा लो किती आहे माहिती का निफ्टीचा, तो लो आहे 17,847. किती? 17,847 निफ्टीनं लो तयार केलाय. म्हणजे इथंही निफ्टी मित्रांनो आपल्या लो वरून एक्झॅक्ट रिव्हर्सल होतोय. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा निफ्टी 17,843 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो तुम्ही काय करा त्या ठिकाणी बाय साईडला कन्वर्ट करा. तिथं तुम्ही बाईंग केलं असत तर इझिली तुम्हाला काय झालं असतं त्या ठिकाणी चांगली मुवमेंट हायर साईडला मिळाली असती. पण निफ्टीमध्ये दिवसभरामध्ये स्मॉल सेलिंग प्रेशर जो आहे तो काय झाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून आला. मग मित्रांनो, मार्केटचा टेक्निकल सेटअप काय हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला फ्रीमध्ये लाईफ टाईम बँक निफ्टी निफ्टीच्या आणि बाकीचा जर तुम्हाला गायडन्स हवा असेल आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलचा तर ऍक्सेस हवा असेल तर मित्रांनो तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा, अपस्टॉक, ऍलिस ब्लूची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे. त्याच्या मार्फत काय करा, तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा आणि डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर मला सांगा, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल. त्याचबरोबर मित्रांनो, असंख्य लोक असे आहेत की ज्या लोकांची ऑलरेडी 2-2, 3-3, 4-4, 5-5 डिमॅट अकाउंट असतात, मग प्रीमियम टेलिग्राम चॅनल तर जॉईन करत असतो, तसं तो कसा करायचा हा पण प्रश्न असतो. तर मित्रांनो, आपण नाम मात्र फक्त 2,000 मंथली प्रीमियम फी वर देखील आपण प्रीमियम टेलिग्राम चॅनल मध्ये ऍक्सेस देतो. मित्रांनो, आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर आपण डेली 3-4, 2-3 असे अनन्य ऍव्हरेजली कॉल देतो बँक निफ्टी निफ्टीचे. मोस्ट बँक निफ्टीचे असतात, त्याचा बँक निफ्टीचा जो स्टॉप लॉस जो आहे तो 20 असतो. त्यामुळे मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो आपला 50% टाइम स्टॉप लॉस हिट होण्याची पण प्रोबॅबिलिटी राहते. पण आपला जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो खूप मोठा आहे. आपला जर कॉल चालला तर आलतो 100-125 मुवमेंट मित्रांनो आपण फक्त 1 मिनिटामध्ये किंवा 20-25 सेकंदामध्ये आपण आजपर्यंत बऱ्याच वेळेला कॅच केलेला आहे. फक्त मार्केटमधला मुवमेंटम जो तयार होतो तो आपण कॅच करायचा प्रयत्न करतो. आणि या मनी बँक निफ्टी तुम्हाला माहित आहे थोडं जर मार्केट साईडवेज असेल, थोडी जर ऑपोजिट साईडला स्पाईक आली तर लगेच तुमचा एसएल पण काय होऊ शकतो त्या ठिकाणी हिट होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला बँक निफ्टीचा तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आज काय झालं तर बँक निफ्टी मित्रांनो इकडे 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या वरती तर जाऊन काय केलं या ठिकाणी क्लोजिंग दिलेलं आहे, जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज जो आहे बँक निफ्टीचा तो 39,834 आहे. आणि बँक निफ्टीचं क्लोजिंग देखील एक्झॅक्ट मित्रांनो आपल्याला त्याच लेवलला ऑलमोस्ट त्या ठिकाणी
झालेलं या ठिकाणी चार्ट वरती दिसून येते. म्हणजे मार्केट जे आहे ते एक्झॅक्ट एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वर काय झालंय त्या ठिकाणी क्लोज होताना दिसून येते. आणि मित्रांनो, बँक निफ्टीचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ते अजून देखील बुलिश आहे हे पर्यंत लक्षात घ्या. आणि आपल्याला उद्या बँक निफ्टीमध्ये मे बी पॉसिबल हायर साईडला मुवमेंट मिळण्याची शक्यता नाकारत नाही. पण मित्रांनो, टेक्निकली आपण ह्या गोष्टी विचार करायला हवे. पण मित्रांनो, तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऍक्च्युअली 18,000 वरती जाऊन क्लोजिंग व्हायला पाहिजे होतं. 18,000 वरती मार्केट आज सकाळी एकदा मार्केट ओपन झाल्यानंतर जाण्याचा प्रयत्न जो आहे तो जरूर केला आहे. 18,012 निफ्टीनं हाय तयार केलाय. पण मार्केट जे आहे ते हायर साईडला टेकलेलं नाही आणि मार्केटमध्ये हायर साईडला सेलिंग प्रेशर आलंय. म्हणजे मित्रांनो, टेक्निकली जर विचारात घेतलं तर 10 आणि 20 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस राहतात. ह्या मुव्हिंग एव्हरेजेसच्या आसपास मार्केट काय करतं, बऱ्याच वेळेला हायर साईडला सेलिंग प्रेशर दाखवतं. आणि तीच कंडिशन या ठिकाणी आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये होताना दिसून आले. मित्रांनो, परत एकदा पाठीमागच्या लास्ट वीकमध्ये एकदा असं घडलं होतं, त्यानंतर परत आज एकदा मार्केटमध्ये सेम गोष्टीचं रिपिटेशन होताना दिसून येते. निफ्टीचा जर डायरेक्शन बघितले, निफ्टीचा डेटा पॉईंट जर बघितला तर हा निफ्टीचा डेटा पॉईंट जो आहे तो कुठं ना कुठं आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह फॉर्मेशन तयार करताना परत एकदा दिसून येतोय. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी मात्र मित्रांनो त्या ठिकाणी बुलिश किंवा पॉझिटिव्ह फॉर्मेशन मध्ये जे आहे ते काय होते त्या ठिकाणी जाताना दिसून येतोय. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला ट्रेडिंग करत असताना खूप काळजीपूर्वक ट्रेडिंग जे आहे ते करायला पाहिजे. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, उद्या बुधवार आहे आणि उद्या बुधवारी वीकली एक्सपायरी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का 4 मार्केटला सुट्टी आहे हॉलिडेमुळे आणि त्या ठिकाणी मुहूर्त ट्रेडिंग पण आहे आपलं, हे पण काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मार्केटमध्ये कोणतीही मुवमेंट नव्हती किंवा प्रीमियम जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात डिके झालेत. का झालेत तर कारण का गुरुवारची एक्सपायरी बुधवारी आहे, त्यामुळे एक दिवसाचा टाइम डिके जो आहे तो त्या ठिकाणी ऍडजस्टमेंटमुळे प्रीमियम जे आहे ते प्रॉपर त्या ठिकाणी वाढलेले नाहीत आणि मार्केट साईडवेज राहिलेलं आहे. मे बी मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मार्केट साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी नाकारता येत नाही. कारण का ऑप्शनचं सेटअप जर बघितलं तर हे ऑप्शनचं सेटअप एवढं उत्साहवर्धक नाहीये किंवा इतकं पॉझिटिव्ह असलेलं आपल्याला दिसत नाहीये. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो, निफ्टीसाठी सध्याच्या कंडिशनला 18,000 ही जी लेवल आहे हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो ऑप्शन चेन मध्ये झालेला दिसून येतोय. त्याचबरोबर 17,900 देखील रेजिस्टन्स स्ट्रॉंग असलेला दिसून येतोय आणि 17,800 देखील मार्केटमध्ये क्लिअरली एक रेजिस्टन्स जो आहे तो व्हिजिबल दिसून येतोय आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूला जर मार्केटचा जर विचार केला, ज्या ठिकाणी मार्केटचं 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज येते निफ्टीचं, त्या 50 मुव्हिंग एव्हरेजला मित्रांनो या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुट रायटिंग जे आहे ते झालेलं आहे. 17,800 या ठिकाणी पुट रायटिंग आहे आणि 17,500 या ठिकाणी देखील पुट रायटिंग आहे. मित्रांनो, ह्या ऑप्शनचा जर डेटा बघितला, ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर ह्याच्यामध्ये खूप महत्वाच्या काही बाबी आहेत. 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला मार्केटमध्ये पुट रायटिंग होताना दिसून येते. याचा अर्थ मार्केट जे आहे ते ह्या लेवलच्या वरती राहणं आपल्याला अपेक्षित आहे. मे बी मार्केटमध्ये उद्या फॉल सुद्धा येऊ शकतो. सर्वात महत्वाचं काय, आजच्या चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर मित्रांनो, हा चेंज इन ओआयच्या डेटामध्ये 18,000 असेल, 17,900 असेल, 17,950 या ठिकाणी जबरदस्त ग्रीप जे आहे ते कॉल रायटरने घेतलेले आहे आणि जे क्लिअरली कुठे ना कुठे रिस्ट्रिक्टेड अपसाईड आणि हायर साईडला सेलिंग प्रेशर येण्याचं इंडिकेशन जे आहे ते या डेटा पॉइंट मध्ये ऑप्शनचे आहे. दुसरं जर पुट रायटरचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये कुठेही डाऊन साईडला पुट रायटर आज व्हिजिबल नव्हता. विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो, 17,800 आणि 17,500 ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवलच्या खाली जर बघितलं मार्केटमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली पुट रायटर व्हिजिबल दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ निफ्टीमध्ये उद्या एक सेलिंग प्रेशर जो आहे तो येण्याची शक्यता या ठिकाणी ऑप्शनच्या डेटा पॉईंटनुसार नाकारता येत नाही. मग हा सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनला नेमका कुठून दिसू शकतो, कशा पद्धतीने दिसू शकतो, हे काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला बघायचं किंवा त्याची चर्चा जी आहे ती आपण मित्रांनो या ठिकाणी करणार. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा डेटा पॉईंट किंवा डेटा सेटअप काय सांगते मित्रांनो. सध्या मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर 40,000 ही जी स्ट्राईक प्राईस आहे या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग जे झालेलं आहे. त्याचबरोबर 40,500 देखील मार्केटमध्ये कॉल रायटिंग जे आहे ते होताना आपल्याला दिसून येतोय. आणि डाऊन साईडचा जर विचार केला तर 39,500 आणि त्याचबरोबर 40,000 सपोर्ट जो आहे तो मार्केटचा होताना दिसून येतोय. म्हणजे मित्रांनो, 40,000 कॉल आणि पुट जो आहे त्या दोघांमध्येही ऑप्शन रायटर किंवा ओपन इंटरेस्ट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हिजिबिलिटी दिसून येते. जे क्लिअरली कुठं ना कुठं मार्केटमध्ये इंडिकेशन करते की बाबा मार्केट मे बी प्रोबॅबिलिटी जी आहे ती मार्केट ओपन झाल्यानंतर जास्त तर टाइम जे आहे ते मार्केट काय करेल, 40,000 आसपास टाइम स्पेंड करण्याची शक्यता आहे. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये देखील एक सपोर्टिंग डेटा जो आहे तो निफ्टीसाठी आहे.
जसं की मी तुम्हाला निफ्टीचं सांगितलं होतं की निफ्टीमध्ये हायर साईडला सेलिंग प्रेशर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकतं, कारण का खूप जबरदस्त ग्रीप जे आहे ते त्या ठिकाणी कॉल रायटरने घेतले. सेम एक्झॅक्ट सेम कंडिशन मित्रांनो कॉलच्या ऑप्शन चेन मध्ये बँक निफ्टीच्या जर बघितलं तर त्या ठिकाणी मित्रांनो 40,000 असेल, 40,100 असेल, 40,200 असेल, 40,500 असेल या स्ट्राईक प्राइसला कॉल रायटरनं आज ग्रीप घेतलेलं आहे किंवा त्या ठिकाणी त्यांची पकड जी आहे ती काय केले मजबूत केलेले हे कुठे ना कुठे इंडिकेशन आहे की बँक निफ्टीमध्ये देखील हायर साईडला रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे, हायर साईडला सेलिंग प्रेशर येण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या डेटा पॉइंट नुसार. आणि मित्रांनो विशेषतः निफ्टी बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी 39,800 आणि 39,900 पुट रायटिंग पण झालेला आहे, म्हणजे पुट रायटिंग पण आहे, कॉल रायटिंग पण आहे एका छोट्या रेंजमध्ये. हे कुठे ना कुठे क्लिअरली इंडिकेशन करतं की बाबा मार्केट जे आहे ते साईडवेज राहण्याची शक्यता आहे. आणि मे बी मार्केटनं जर 39,800 जर डाऊन साईडला ब्रेक केलं तर त्या ठिकाणी मात्र काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला एकताना उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली दिसू शकतो. ही शक्यता त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला एखादा ऑप्शन बाय करायचा असेल किंवा मार्केटवर तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल किंवा मार्केटवर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा व्ह्यू तुम्ही कुठून ठेवू शकता तर हे महत्वाचं आहे. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना काय करा आपल्या युट्यूब चॅनलची लिंक किंवा हा व्हिडिओ जो आहे तो त्यांना पाठवा, ज्यामुळे त्यांना देखील मार्केटचे नॉलेज किंवा मार्केटचा एक्सपिरियन्स जो आहे चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं याची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मित्रांनो तुमच्या मित्रांना देखील किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलला देखील होईल किंवा तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या लोकांना देखील होईल. मित्रांनो मार्केटचा जर विचार केला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर बँक निफ्टी मित्रांनो या ठिकाणी एका खूप छोट्या रेंजमध्ये टाइम जो आहे तो स्पेंड केलाय. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये ते देखील एक छोटी रेंज आहे, मार्केट भलेही हायर लोअर साईडला या ठिकाणी डाऊन गेलेला दिसून येत असलं हायर लोअर साईडला तरी देखील एक रेंज आहे ती छोटी बनवली. म्हणजे ज्या ज्या वेळेला मित्रांनो मार्केटला एक वोलाटाईल सेशन घ्यायचं असतं किंवा मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट येणार असते त्याच्या अगोदर मार्केट जे आहे ते एका रेंजमध्ये गेलेलं असतं किंवा साईडवेज झालेलं असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर उद्या जर आपल्याला बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बँक निफ्टीवरचा बुलिश व्ह्यू आपला कुठून बनेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये? तर मित्रांनो उद्या मला बँक निफ्टी जो बाय करायचा आहे हा कुठून बँक निफ्टी बाय करायचा आहे? तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे 40,000 ऑलरेडी कॉल रायटर आहे, 40,100 ला देखील कॉल रायटर आहे, चेंज इन ओआयचा डेटा पण याच ठिकाणी ऍडिशन होते. त्यामुळे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी 40,076 वरती जात नाही तोपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बँक निफ्टी बाय अबाव 40,076 वरून बँक निफ्टी बाय करायचा. या ठिकाणी मित्रांनो 40,210 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 40,390 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 40,485 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 40,532 हे टार्गेट भेटेल. आणि ह्याच्यावरती जर बँक निफ्टी या ठिकाणी होल्ड झाला तर त्या ठिकाणी जबरदस्त उद्या एक्सपायरीच्या ट्रेडिंग सेशनला एक शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात होऊन बँक निफ्टी जो आहे तो साधारणतः 40,722 पर्यंत काय करू शकतो हायर साईडला जाऊ शकतो ही शक्यता या ठिकाणी ऑप्शनच्या डेटा पॉइंट नुसार नाकारता येत नाही. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीला जर आपल्याला सेल करायचं असेल बँक निफ्टीवर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर एक बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू आपला उद्या मार्केटवर कुठून बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो हे पण काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो उद्या बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी जो आहे ना तो सेल करा. कुठून बँक निफ्टी सेल करायचा तुम्हाला? बँक निफ्टी सेल बिलो या ठिकाणी 39,760 वरून बँक निफ्टी सेल करा. 39,522 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 39,460 हे टार्गेट भेटेल, 39,210 हे टार्गेट भेटेल आणि 39,046 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवरती भेटू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. आणि मित्रांनो ह्या ज्या लेवल्स काढलेल्या असतात ह्या ऑप्शनचं सेटअप आणि टेक्निकल सेटअप काय ह्याच्यानुसार काढल्या जातात. मित्रांनो ऑप्शनच्या सेटअपमध्ये जर खूप मोठा ड्रास्टिक चेंज काही मिनिटांमध्ये जर झाला 10-15 मिनिटांमध्ये तर त्यावेळेला ह्या लेवल्सवरती काम करणं थोडं टफ जातं, चॅलेंजिंग जातं. ऑप्शनमध्ये कशा पद्धतीचा चेंज झाला ऑप्शन चेनमध्ये हे जर तुम्हाला माहीत असेल तरच ह्या लेवल्सवरती काम करत चला. त्याचबरोबर मित्रांनो ह्या व्हिडिओचा अजून एक डिस्क्लेमर आहे, तुमच्यापैकी बरीच लोक ह्या ऑप्शन हा व्हिडिओ बघून ऑप्शन ट्रेडिंग करतात, त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट देखील तुम्ही अर्न करताय, काही लोक ट्रॅप देखील होत असतात. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही कॉलवरती काम करत असताना, कोणत्याही लेवलवरती काम करत असताना किंवा दुसऱ्याच्या डेटा पॉइंटवर तुम्ही ज्यावेळेला मार्केटमध्ये काम करता हे काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचं जे डिप्लॉईड कॅपिटल आहे मार्केटसाठी
ट्रेडिंग साठी वापरणार, त्यातलं जास्तीत जास्त 20% किंवा त्यापेक्षा जास्तीचं कॅपिटल कधीही तुम्ही कुणाच्याही कॉलवरती किंवा कुणाच्याही लेवल्स वरती त्या ठिकाणी युज करू नका. हा एक रूल्स जो आहे तो तुम्ही स्वतःमध्ये टाकून घ्या. जो रूल्स तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट जो आहे तो देण्याचा प्रयत्न जरूर करेल. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टीला जर बाय करायचं असेल तर हा निफ्टीचा इंडेक्स आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठून बाय करू शकतो हे पहिल्यांदा काय करू या ठिकाणी आपण समजून घ्या. मित्रांनो, मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर मी निफ्टीवरती बुलिश व्ह्यू कुठून ठेवणार? तर मित्रांनो, मला निफ्टी उद्या बाय करायचा आहे. निफ्टी बाय अबाव या ठिकाणी 17,961 वरून निफ्टी बाय करा. 17,992 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,961 वरून काय करा, त्या ठिकाणी बाय करा. 17,992 हे पहिलं टार्गेट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. त्यानंतर तुम्हाला कुठलं जे टार्गेट भेटेल 18,011 टार्गेट भेटेल, आणि ह्याच्यावरती जर मार्केट निघालं तर 18,047 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 18,082 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 18,120 टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटण्याची खूप जास्त शक्यता. आणि 120 जर वरती निघालं तर मार्केट मेबी 200 देखील काय करू शकतं, त्या ठिकाणी जाऊ शकतं. 18,200 देखील मार्केट जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण का शॉर्ट कव्हरिंग कशा पद्धतीने होते हे महत्वाचं आहे. कारण का मार्केटमध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून जबरदस्त सेलिंग प्रेशर आहे, जबरदस्त शॉर्ट तिथं अजून कव्हर व्हायचे बाकी आहेत. ते जर शॉर्ट कव्हरिंग झालं तर मार्केटमध्ये रॅली हायर साईडला येऊ शकते. पण मित्रांनो, जे टेक्निकल सेटअप आहे, जो डेटा पॉईंट आहे, त्यानुसार मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट जे आहे ते मला या ठिकाणी डाऊन साईडला जाताना दिसण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, उद्या निफ्टी जो आहे तो जर सेल करायचा असेल, निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टी मित्रांनो सेल करा. सेल बिलो या ठिकाणी 17,848 वरून निफ्टी सेल करा. 17,808 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,790 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,752 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,710 हे टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर भेटेल, आणि त्यानंतर 17,680 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतो त्या ठिकाणी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती भेटू शकतं. हे लेवल्स बघून काय करा त्या ठिकाणी ट्रेडिंग करा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.